मध्ये आपण म्हणतो की शिवभोजन थाळी मिळणार, दाखवावा पत्ता. आमच्याकडे भांडूप आहे, विक्रोळी आहे, गोवंडी आहे. गोवंडीच्या तर आमदारांनी, अबू आझमी हा काही भारतीय जनता पक्षाचा आमदार नाही, आमदारांनी पत्र लिहिलं आहे सरकारला, सरकारचे सहयोगी पार्टनर आहेत ते, त्यांनी पत्र लिहिलं आहे की शिवभोजन थाळीची व्यवस्था करावी. आमदारांना पत्र द्यावं लागतं विलासजी, ही सरकारची व्यवस्था आहे. गरिबांची थट्टा करता तुम्ही शिवभोजन थाळीच्या नावाने, गरिबांना कुठे व्यवस्था? तुमच्या मतदारसंघात शिवभोजन थाळी आहे? मला दाखवावी, 10 ठिकाण दाखवावं, मी उद्या सकाळी जायला तयार आहे. सरकारने दाखवावी, हे सगळं कागदावर असं म्हणणार. हे आमदार अबू असिम आझमीनी लिहिलेलं पत्र आहे रेकॉर्डवरती. आम्ही तर विरोधी पक्षात आहोत असं म्हणताय ना आपण, पण सरकारचा सहयोगी पक्ष आहे समाजवादी पार्टी. त्या सरकारला वेळोवेळी मतदान करत असतात. त्यांनी स्वतः सांगितलं की शिवाजीनगर गोवंडी ह्या मतदारसंघामध्ये कुठे शिवभोजन थाळी आहे किंवा शिवभोजन थाळी गरिबांना मिळावी अशी व्यवस्था करा. हे काय आहे? म्हणजे आपण रिक्षावाल्यांना पैसे देणार नाही, शिवभोजन थाळी देणार नाही, ऑक्सिजन देणार नाही, काल तर त्यांनी आकडेवारी दाखवली, मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी दाखवली, देणार कुठं हे सगळं कुठं आहे? मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी दिली आहे, 15 कोटी इथे गेले, 7 कोटी इकडे गेले, म्हणजे 7 कोटी लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न शिवभोजन थाळी जी आहे, घरेलू कामगारांसाठी पैसे, हे गेले असं त्यांनी रेकॉर्डवर सांगितलंय. मला वाटतं काय प्रोसेस सुरू आहे असं ते. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मीडियाची जागृती फार मोठी आहे. मीडियाच्या माध्यमाने लोकांसमोर न्यावं, आपल्या माध्यमाने लोकांसमोर न्यावं की आपण केलेली घोषणामध्ये शिवभोजन थाळी कुठे मिळते, रिक्षावाल्यांना पैसे कुठे मिळाले. मी साधा प्रश्न मांडला विलासजी की मुंबईची जी लाईफलाईन आहे त्याच्यामध्ये डबेवाला हा मुंबईचा प्राण आहे. ह्या डबेवाल्यांना मागच्या जूनमध्ये सरकारच्या मंत्र्यांनी कमिटमेंट दिली की आम्ही तुम्हाला 2000 रुपये रोख मदत करू. कुठलीही कमिटमेंट जूनच्या लॉकडाऊनपर्यंत नाही पाळली. यावेळेस पुन्हा मी पत्र दिलं, माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की डबेवाल्यांना आपण मुंबईचा प्राण समजतो, यांना आर्थिक मदत जाहीर करावी, सरकारने यांना देखील मदत करावी. आजपर्यंत साधं उत्तर नाही, आर्थिक मदत नाही. ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतं? इनसेन्सिटिव्हनेस. सरकार आता संवेदनशील राहिलं नाही, सरकारला लोकांच्या त्रासाची संवेदनाची जाणीव नाही, लोकांना ऑक्सिजन देत नाही, बेड देत नाही, आणि आपण सगळं आलबेले असं कसं सांगू शकतो? आणि आली गोष्ट की आपण केंद्र सरकारकडे बोट दाखवतो, हे योग्य नाही. नियोजन शून्यता. काही चुकलं नाही, काय चुकलंय ते सांगावं. ज्या मागण्या केल्या ऑक्सिजनच्या केंद्रांनी रेल्वेद्वारे पुरवण्याचा प्रयत्न केला, ज्या मागण्या केल्या केंद्रांनी आकडे दिले, रेमडेसिवीरची मागणी केली केंद्रांनी आकडे दिले. सर्वात जास्त रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन महाराष्ट्राला पुरवला जातो. दिल्ली सरकारने हायकोर्टात हे सांगितलं की आमचा ऑक्सिजन देखील महाराष्ट्राला जास्त दिला, त्याची तुम्ही सरकारकडून, केंद्र सरकारकडून माहिती आम्हाला उपलब्ध करून द्या की का आमचा ऑक्सिजन जास्त दिला. मी राज्य राज्याच्या भांडणात जात नाही.